Hello friends, good morning and welcome to Success Bank Coaching Academy. Myself Pankaj Vinat. In previous video lecture, we submitted our first practice set, that is 1.1. Now, today we are going to study the practice set 1.3. Sir, one sir, 1.2 kuthe gela? 1.2 apan nantar ghenar aahe, karan ki tyasathi graphical method use karava lagta, tyasathi graph ची आवश्यकता असते आणि ते नंतर आपण घेऊया. ओके, आता जसं आपण simultaneously शिकलो होतो तर त्यामध्ये वेरियस मेथड पाहणार आहे या सगळ्या युनिट मध्ये. फर्स्ट मेथड आपली झालेली आहे बाय इलिमिनेटिंग मेथड, ज्यामध्ये आपण व्हेरिएबल्स रिमूव्ह कसे करायचे किंवा इलिमिनेट कसे करायचे ते पाहणार. आता या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहे की डिटरमिनेंट कसा सॉल्व करायचा आणि अशा टाइपचे क्वेश्चन तुम्हाला एक एक दोन दोन मार्कासाठी विचारले जातात. सो डिटरमिनेंट म्हणजे काय, तो कसा सॉल्व करायचा, त्याची व्हॅल्यू कशा फाइंड आउट करायचा, तेच आपण आज पाहणार आहे. सो इट्स टाइम टू स्टडी. सो पहा, यामध्ये क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 1.3 मधला फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला इथे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन दिलेला आहे. फिल द प्रॉपर नंबर, ओके, एक सॉल्व द डिटरमिनंट अँड फिल द प्रॉपर नंबर इन द बॉक्सेस. मग तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस मध्ये हाफ पार्ट आहे म्हणून आपण सॉल्व करून दिलेले असते थोडासा पार्ट, आणि तुम्हाला बाकीचे फाइंड आउट करायचे असते. आता डिटरमिनेंट म्हणजे काय, जसं आपण एखादं हा दोन लाईनच्या मध्ये ए बी सी डी, आता ए बी सी डी काय, कोणतेही नंबर्स आहे, ओके, या नंबर्स मध्ये आता इथं डिटरमिनंट केला म्हणून आपण डिटरमिनंट, आता हा डिटरमिनंट डिनोट करण्यासाठी कधी पण कॅपिटल ए बी सी डी असे कॅपिटल अल्फाबेट्स इंडिकेट केले जातात. आणि या डिटरमिनंटची ऑर्डर काय म्हणू शकतो आपण, टू. आता टू का म्हणायचं, कारण की याच्यामध्ये नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम, कॉलम म्हणजे उभे आणि रोज म्हणजे आडवे, तर नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम किती आहे, टू आहे, म्हणून हे काय म्हणू आपण, डिटरमिनंट ऑफ ऑर्डर टू. आता यामध्ये तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे याच्यामध्ये, आणि तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या नंतर. ओके, सो काय लिहिलेलं आहे आपल्याला पहा, 3 2 4 5. आता हे डिटरमिनंट सॉल्व करताना पहा या डायरेक्शन जायचं, तर पहिल्याचं मल्टिप्लिकेशन 3 आणि 5, इथे 3 × 5, नंतर येणार मायनस, हे लक्षात ठेवायचं, नंतर 4 आणि 2 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं, 4 × 2, खूप इझी आहे. सो पहा, 5 × 3 = 15, मायनस 4 × 2 = 8. आता इथे ऑपरेशन बेसिक ऑपरेशन आहे, मोठा नंबर 15 आहे तर ऍडिशन पॉझिटिव्ह देणार आपण इथे, 15 मधून 8 सबट्रॅक्ट करा किती राहते, 7. सो दॅट्स युअर आन्सर. तुम्ही जे बॉक्सेस दिले असेल त्या ठिकाणी फिलअप करून घ्या व्यवस्थित. सेकंड क्वेश्चन दिलेलं आहे, सॉल्व द डिटरमिनंट अँड राईट द व्हॅल्यू ऑफ दॅट डिटरमिनंट. ओके, सो अशा एक एक दोन दोन मार्काचा क्वेश्चन दिला आहे. अगेन आपण काय करू, याला असं क्रॉस मल्टिप्लाय करू, इथेच करतो मी, हा -1 × 4. आता डायरेक्टली लिहायचं, चला असं प्रत्येक वेळेस लिहायची आवश्यकता नाही, पहिला क्वेश्चन होता म्हणून डीप मध्ये घेतला, डायरेक्ट लिहा 4 × -1, दॅट इज -4, या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, नंतर या दोघं हा मायनस पाहून घ्या बदला, नंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, 7 × 2 = 14, सो हे 14. सो काय येणार, हे -4 आणि हा मायनस नेला मल्टिप्लाय केलं तर -14. दोन्ही संख्या निगेटिव्ह आहे तर त्यांची काय करायची, ऍडिशन विथ मायनस आहे, गुणाकार नाही तिथे, नाहीतर मायनस मायनस प्लस झालं असतं. सो काय किती आला आन्सर, -18. यामधला जो थर्ड क्वेश्चन आहे तो थर्ड क्वेश्चन तुम्ही होमवर्क घ्यायचा आहे. ओके, आणि हा शेवटचा क्वेश्चन आपण सॉल्व करू, फोर्थ क्वेश्चन, दॅट इज हा वाला. ओके, सॉरी, हा सेकंड मधला क्वेश्चन नंबर टू मधला फर्स्ट होता, सेकंड तुम्हाला होमवर्क, आणि हा तुमचा तिसरा क्वेश्चन आहे. ओके, तर पहा आता इथे फ्रॅक्शन मध्ये दिलेलं आहे, फ्रॅक्शन मध्ये ए अपॉन बी च्या फॉर्म मध्ये दिलेलं आहे, तर अशा वेळेस घाबरून नाही जायचं, डोंट वरी, आय एम विथ यू, खूप इझीली सॉल्व्ह करू आपण. काय करायचं, अगेन यांचं मल्टिप्लिकेशन याच्या सोबत, म्हणजे काय ना, 7/3 × काय ना, 1/2, नंतर मायनस आहे म्हणून मायनस, हे आपल्या फॉर्म्युला बघलं, नंतर यांचं मल्टिप्लिकेशन यांच्या सोबत 3/2 × काय ना, 5/3. काय केलं आपण, 7/3 मल्टिप्लिकेशन 1/2 सोबत घेतलं, मायनस आपल्या नेहमी फॉर्म्युल्यामधला, नंतर 3/2 ने मल्टिप्लाय केलं 5/3 शी. सो पहा, असं मल्टिप्लिकेशन करताना काय करायचं, वरच्या वरच्यांचा प्रोडक्ट करायचा आणि खालच्या खालच्यांचा प्रोडक्ट करायचा. 7 × 1 काय झालं, 7/3 किती येणार, 6, मायनस 3/5 = 15 आणि अपॉन मध्ये 3 × 2 = 6. आता यामध्ये पहा, या दोघांमध्ये कम्पेअर करा, बेस सेम आहे, बेस किती आहे, 6, बेस सेम असेल तर वरच्यांची काय करणार आपण, ऍडिशन, मग या ठिकाणी दिसत आहे इथे सबट्रॅक्शन आहे, सो वी हॅव टू सबट्रॅक्ट द नंबर, दॅट इज 7 - 15.
It's a very easy concept. Now just do the basic operation, that is 7 minus 15. So take the negative sign of bigger number. Okay. Now subtract the 7 from the 15, that is 8 divided by 6. So if it is divisible, divisible by, if it is divisible, then divide it. Okay. So 2 3s are 6 and 2 4s are 8. So minus 4 by 3 is your final answer. So in this way we can solve the determinant. Asha paddhatine apan determinant solve karu shakto. Ek ek don don markasathi vicharle jatat. Ata determinant manje nemke samajla tumhala. Asha bracket madhe je kai number dilele astat a b c d ta yala manto determinant. हे डिटरमिनेंट किती आहे ऑफ ऑर्डर 2, कारण की दोन रोज आहे, दोन कॉलम्स आहे. ओके, म्हणून हे झालं डिटरमिनेंट ऑफ ऑर्डर 2. पण यामध्ये काय करायचं असते, यांचं मल्टिप्लिकेशन याच्या सोबत, म्हणजे ए क्रॉस डी. ओके, त्यानंतर मायनस साइन द्यायचं, नंतर सी क्रॉस बी यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. दॅट्स अ फॉर्म्युला टू रिमेंबर. ओके, सो अशा पद्धतीने हे करायचं होतं. त्यानंतर आपण पाहूया क्रॅमर सोल, विच इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट फ्रेंड्स. यामध्ये आता आपण पाहूया क्वेश्चन नंबर 3. आता हा क्वेश्चन नंबर 3 खूप इम्पॉर्टन्स आहे. ओके, इवन बोर्डच्या एक्झाम मध्ये सुद्धा हा क्वेश्चन 3-3, 4-4 मार्कसाठी विचारला जातो. आता जसं आपण सायमल्टेनियस इक्वेशन सोडवण्यासाठी एक मेथड पाहिली, जी आपण पाहिली इल्युमिनेटिंग मेथड, फायनली काय असते, जेव्हाही आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करतो तर त्यामध्ये जे दोन अननोन व्हेरिएबल असतात त्यांची व्हॅल्यू काढतो आणि शेवटी मग सोल्युशन देतो आपण एक्स कॉमा वाय इज इक्वल टू जे काय व्हॅल्यू आले असेल ते. आता एक्स वायस नाही, कोणतेही व्हेरिएबल दिलं तर. ओके, आता त्याच पद्धतीचा आता हा क्वेश्चन सुद्धा सॉल्व करायचा आहे. बट इम्पॉर्टंट नोट काय की आपल्याला काय मेन्शन करून दिलेलं आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय युझिंग क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल वाईज हा सॉल्व कसा करायचा, आता पहा एक क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या जेणेकरून तुम्हाला सेकंड क्वेश्चन समजायला इझी जाईल. आता पहा क्रॅमर्स रूल सॉल्व करताना खूप इझी आहे. पहा आता जसं आपल्याकडे दोन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे, हे फर्स्ट आणि हे सेकंड. सपोज काय करू आपण, ना दोन्ही इक्वेशनला कम्पेअर करू. सो कम्पेअरिंग इक्वेशन 1 विथ, पहिला सपोज 1 नाव देऊ, याला डिनोट करू सपोज इक्वेशन 2. सोल्युशन तुमचं स्टार्ट झालं, मग काय करू, कम्पेअरिंग इक्वेशन 1 विथ, आता स्टँडर्ड फॉर्म आपला काय होतं लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबलच, एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 असं होतं. आता इथे काय करायचं आहे, फक्त लक्ष द्यायचं. पहा तिला कम्पेअरिंग इक्वेशन विथ ई वन एक्स प्लस बी वन वाय इज इक्वल टू सी वन काय घेतलं आपण. आता हे फर्स्ट इक्वेशन आहे म्हणून आपण इथे काय म्हणू, आपण सफिक्स किंवा बेस याचा 1 घेतला आपण. ओके, कारण की इथे इक्वेशन 1 आहे. इथे कम्पेअरिंग करताना काय करू, अँड वाटलं असतं इथे दोन भाग करून घ्यायचे तुम्ही, अँड कम्पेअरिंग इक्वेशन 2 विथ स्टँडर्ड फॉर्म काय आहे, यस ए टू एक्स प्लस बी टू वाय इज इक्वल टू सी टू. कारण की 2 का आलं इथे सफिक्स, कारण की आपण इक्वेशन 2 कम्पेअर करताय विथ स्टँडर्ड फॉर्म. इथे 1 का आलं, कारण की आपण इक्वेशन 1 कम्पेअरिंग करताय विथ स्टँडर्ड फॉर्म. ओके, मग आता यावरून ए वन बी वन सी वन आणि यावरून ए टू बी टू सी टू च्या व्हॅल्यू काढायच्या. आता ते कसं लिहायचं लक्षात ठेवा, कारण की ह्या व्हॅल्यू तुम्ही व्यवस्थित नाही जर काढल्या तर तुमचा आन्सर फायनली रॉंग होणार, म्हणजे होणार तुमचा आन्सर मॅचच नाही होणार. ओके, सो पहा आता पहा इथे एक्स आहे, इथे एक्स आहे, म्हणजे इथे कोएफिशिएंट ए वन ची व्हॅल्यू किती झाली, 3. सो वी गेट, कम्पेअर केल्यानंतर आपल्याला काय भेटणार, पहा एक्स एक्स आहे इथे, मग ए वन ची व्हॅल्यू किती झाली, 3. सो ए वन इज इक्वल टू 3, खूप सिंपल आहे. नंतर पहा हे वाय आहे, हे वाय आहे, मग बी वन ची व्हॅल्यू किती आहे, यस बी वन इज इक्वल टू किती आहे, मायनस साइन सोडायचं नाही, मायनस 4. ओके, त्यानंतर पहा हे इक्वल टू च्या नंतर आहे, हे इक्वल टू च्या नंतर, म्हणजे सी वन ची व्हॅल्यू किती, सी वन इज इक्वल टू 10. टू बी
यस तुम्हाला एक एक मार्कासाठी विचारल्या सुद्धा जाते. एखादं तुम्हाला लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल दिले जाते अँड राईट द व्हॅल्यूज ऑफ ए ए बी सी. मग आता इथे फर्स्ट इक्वेशन ए वन बी वन सी वन ओके. आता या ठिकाणी सिमिलरली तसंच करायचं आहे. इथे एक्स आहे इथे एक्स आहे म्हणजे ए टू काय झाला बी गेट ए टू. ए टू किती येणार यस ए टू येणार फोर. व्यवस्थित समजून घ्या जेणेकरून तुम्हाला सेकंड सॉल्व तुम्हाला करता आलं पाहिजे. वाय इथे नंतर म्हणजे बी टू. बी टू किती झाला यस बी टू इज इक्वल टू थ्री ओके. नंतर हा पा इक्वल टू नंतर सी टू आहे म्हणजे सी टू किती झाला फाईव्ह ओके. मग आता तुम्ही ए वन बी वन सी वन ए टू बी टू सी टू च्या व्हॅल्यू काढल्या ओके. आता यामध्ये स्टेप्स आहेत ते लक्षात ठेवायच्या. काय केलं आपण पहिले इक्वेशन वन आणि टू डिनोट केलं त्यानंतर कम्पेअर केलं ए वन बी वन सी वन ए टू बी टू सी टू व्हॅल्यू काढल्या. मग फर्स्ट स्टेप असते आपली डी. नाव डी इज इक्वल टू कॅपिटल डी. आता पहा हे लक्षात कसं ठेवायचं ओके. आता तुम्हाला एक कोड देतो मी ते कोड तुम्हाला लक्षात ठेवायचं पहा. आपण म्हणतो ना आप सब अच्छे है. सो आता याला इंग्लिश मध्ये कसं लिहितो आपण. एखादं तुम्हाला मराठी शब्द दिलं आप ते ए डबल पी लिहितो तर मग त्याच्यासाठी लक्षात ठेवायचा कोड तुम्ही लक्षात ठेवायचा हा. आणि हे तुम्हाला कोड पाठ झाला तर ग्रामर थोड 50% सॉल्व झालं इथे ओके. सो आप आपच्या जागी म्हणू आपण आप आप म्हणजे ए बी आ स म्हणजे सी बी अच्छे मीन्स ए सी लिहितो ना आपण ए डबल सी एच ई अच्छे स्पेलिंग. सो ए ए सी तर हेच लक्षात ठेवायचं आहे आप सब अच्छे है ओके. कोरोवर काय लक्षात ठेवायचं आप सब अच्छे है. मग आता ही फर्स्ट जी व्हॅल्यू आहे ही डी ची व्हॅल्यू आहे कॅपिटल डी. त्यानंतर हे आहे डी एक्स आणि हे आहे डी वाय. यामध्ये तीन स्टेप करावं लागतं आपल्याला तीन डिटर्मिनेंट सॉल्व करावं लागतं. पहिला डिटर्मिनेंट डी नंतर डी एक्स आणि डी वाय. आता याला रिप्रेझेंटेशन कसं करायचं ओके. मग आता पहिला डी काढायचा आहे तर डी कसं लिहिणार हे असं सांगायला तुम्हाला समजा हे डी हे अजून आपलं आन्सर इकडे स्टार्ट होत आहे. हे फक्त तुम्हाला बेसिक कन्सेप्ट सांगत आहे त्यासाठी. सो पहिले काय डी डी म्हणजे डी मध्ये काय आहे आ ओके. मग डी मध्ये ए आणि बी आहे ए आणि बी ए आणि बी. मग काय करायचं ए वन वन टू टू ओके वन वन टू टू. त्यानंतर कोणता आहे यस त्यानंतर आहे तुमचा डी एक्स. मग हे डी एक्स लिहिलं मग त्याची व्हॅल्यू कशी लिहिसाल काय सी बी. मग हे सी हे बी हे सी आणि हा बी. मग इथे वन वन इथं टू टू लक्षात आलं. त्यानंतर फायनली आहे डी वाय. सो डी वाय काय येणार यस ए सी ए सी ए सी वन वन टू टू. बस एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला माहिती ओके. मग फर्स्ट ऑफ ऑल आपण काय काढणार डी. डी म्हणजे काय आ. मग ए बी ए वन बी वन ए टू बी टू ओके. मग आता पहिले लिहिलं आपण डी इज इक्वल टू आ ए वन बी वन ए टू बी टू ओके. मग आता याच्या व्हॅल्यूज आपण काय लिहिले ए वन बी वन सी ए वन बी वन सी वन आणि ए टू बी टू सी टू च्या व्हॅल्यूज आपण काय लिहिले ते फक्त पुटअप करायचे ओके. सो ए वन ए वन किती आहे मग इथे येणार तुमचं थ्री. ए वन च्या जागी थ्री. नंतर बी वन बी वन किती आहे यस मायनस फोर ओके. त्यानंतर ए टू ए टू किती आहे फोर. त्यानंतर बी टू बी टू किती आहे थ्री. खूप सिम्पल आहे. आपण पहिले फॉर्म्युला लिहिला आणि त्यामध्ये व्हॅल्यू पुटअप केला. मग आता हे डिटर्मिनंट झालं. मग डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह करायचं जस्ट आपण पहिल्या क्वेश्चन मध्ये पाहिलं होतं. यांचं यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. सो यांचं मल्टिप्लिकेशन आणि याचं याच्यासोबत मल्टिप्लिकेशन डायरेक्टली करा. थ्री थ्री झा नाईन मायनस साईन येत असते ओके. नंतर आता पा या ठिकाणी फोर फोर ला किती येते सिक्सटीन पण इथं मायनस सिक्सटीन येणार ओके. सो हे मायनस सिक्सटीन लक्षात ठेवा. हे मायनस साईन फॉर्म्युल्यामधलं आणि फोर इंटू मायनस फोर फोर इंटू फोर मायनस सिक्सटीन. सो मायनस सिक्सटीन ब्रॅकेट मध्ये लिहिलं ओके. सो पहा हे किती आलं हा नाईन मायनस इंटू मायनस 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 प्लस हे किती सिक्सटीन. सो किती सिक्सटीन प्लस नाईन दॅट इज ट्वेंटी फाय. तो आपल्याला डी ची व्हॅल्यू भेटली कॅपिटल डी इज इक्वल टू काय भेटला ट्वेंटी फाय.
अशाच पद्धतीने काय करू आता यस हे कोडवर तुम्ही नंतर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे कोड लक्षात ठेवायचं तुम्ही ओके मी आता इरेज करतो त्यानंतर हे लक्षात ठेवायचं तुम्ही पहा मग आता काय करायचं आपल्याला यस डी काढणार आता काढायचं आहे डीएक्स नाव डीएक्स डीएक्स इज इक्वल टू काय सब सब मीन्स सी बी सी बी सी बी सी वन डी वन सी टू डी टू ओके त्यामध्ये मग व्हॅल्यू पुटअप करून घ्या सी वन किती आहे आपलं यस दॅट इज 10 बी वन किती आहे यस दॅट इज -4 नंतर सी टू किती आहे यस दॅट इज 5 आणि बी टू किती आहे 3 या व्हॅल्यूज खूप केअरफुली ठेवायच्या फ्रेंड्स कारण की एक जरी व्हॅल्यू तुम्ही मिस्टेक बाय मिस्टेक ठेवली तर आन्सर रॉंग होऊन जाईल अगेन मल्टिप्लाय याचा मल्टिप्लिकेशन याच्यासोबत 10 3 30 मायनस नंतर 5 4 20 आणि -20 कारण की एक साईड निगेटिव्ह आहे सो -20 सो हे किती आलं 30 + -+ आणि हे किती 20 तो किती आलं 50 ही व्हॅल्यू भेटली आपल्याला डी एक्स बेसला लिहायचं एक्स ओके डी एक्स भेटला आणि फायनली काय करू नाव डी वाय डी वाय काय असते हा स अच्छे मीन्स ए सी नंतर ए वन टू टू जस्ट व्हॅल्यू पुट करा इथे लिहितो मी तुम्ही खाली इक्वल टू लिहिलं तरी चालेल इथे असं ब्रॅकेट करून ओके सो ए वन किती आहे ए1 इज 3 नंतर काय सी वन किती आहे दॅट इज 10 ओके नंतर ए टू किती आहे 4 त्यानंतर सी टू किती आहे यस दॅट इज 5 अगेन काय करू आपण क्रॉस मल्टिप्लाय करू असं इथेच लिहू तुम्ही एका खाली एक लिहिलं तरी चालेल अशा पद्धतीने मी हॉरिझॉन्टली करत आहे तर 5 3 15 सो इथे 15 आला मायनस साईन नंतर 10 4 40 मग आता इथे सबट्रॅक्शन करायचं मोठा नंबरचा साईन 40 मोठी संख्या म्हणून त्याचं मायनस साईन 40 मधून 15 गेले किती आले 25 ओके तर हे आपल्याला फायनली काय भेटलं आपल्याला यस डी वाय भेटलं सो डी वाय इज इक्वल टू -25 आता लक्षात ठेवा फ्रेंड्स आपण तीन व्हॅल्यू काढल्या डी काढला डीएक्स काढला आणि डी वाय काढला हे करून झाल्यानंतर मग करायचं नाव कॅपिटल एक्स काढायचं आपल्याला एक्स आणि वाय कारण की यामध्ये व्हेरिएबल्स कोणते होते एक्स आणि वाय सो एक्स इज इक्वल टू काय असते डी एक्स अपॉन डी ही व्हॅल्यू लक्षात ठेवायची आणि अँड वाय व्हॅल्यू राहिली वाय इज इक्वल टू काय असते डी वाय अपॉन डी ह्या दोन व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी तर वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी वाय हा बेसला लिहायचा आणि हा एक्स सुद्धा बेसला लिहायचा ओके सो एक्स इज इक्वल टू डीएक्स डीएक्स किती काढलाय आपण यस डीएक्स काढलाय 50 सो 50 डिवाइडेड बाय डी किती आहे 25 हे आलं 25 याच्या अपॉन मध्ये त्यानंतर वाय इकडे आज इट इज याला डिवाइड करून घ्या 25 1 25 25 2 50 सो एक्स इज इक्वल टू किती आलं 2 ओके आय डोंट नो तुम्हाला इथे दिसत आहे की नाही सो पहा हे डिव्हिजिबल करू शकता तुम्ही इझिली सो डी वाय किती आहे यस आपण डी वाय काढलं -25 हे आलं -25 अपॉन डी ची व्हॅल्यू किती आहे 25 25 25 गेट कॅन्सल इज इक्वल टू काय आलं -1 सो वाय भेटलं तुम्हाला -1 मग अगेन तुम्हाला यावरून एक्स आणि वाय भेटल्या आणि मग फायनली इथे आपण काय लिहिणार यस सोल्युशन इज इक्वल टू काय एक्स कॉमा वाय इज इक्वल टू इथे बाय युझिंग क्रॅमर्स रूल असं लिहू शकतो तुम्ही बाय युझिंग क्रॅमर्स रूल ओके हे डी वाय झाल्यानंतर ओके त्यानंतर एक्स एक्स किती आहे यस दॅट इज 2 आणि वाय किती आहे -1 सो अशा पद्धतीने हे क्वेश्चन करायचं होतं एक समराइज घेऊया या क्वेश्चनची काय केलं तुम्हाला म्हणतात सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय युझिंग क्रॅमर्स रूल मेन्शन करून दिले असते ग्राफिकल मेथडनी करायचंय का क्रॅमर्स रूलनी करायचंय किंवा अजून कोणत्या मेथडनी करायचंय मेन्शन नाही केलं असेल तर मग तुम्हाला जी मेथड सोपी वाटते तुम्ही ती करू शकता
आता इथे मेन्शन केलं आहे क्रॅम असेल, मग इक्वेशन दिलं फर्स्ट आणि सेकंड, मग त्याला कम्पेअर करायचं त्याचा स्टँडर्ड फॉर्म सोबत ए वन एक्स प्लस बी वन वाय इज इक्वल टू सी टू. इथे काय ए टू एक्स प्लस बी टू वाय इज इक्वल टू सी टू. मग ए वन बी वन सी वन ए टू बी टू सी टू च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. मग डी काढायचा, मग आता तुम्हाला डी डी एक्स आणि डी वाय काढायचं. मग त्यासाठी कोड काय सांगितलं मी, आप सब अच्छे है, आप म्हणजे डी, सब मीन्स तुमचा डी एक्स आणि अच्छे मीन्स डी वाय. ओके, मग आ डी इज इक्वल टू काय लिहितो आपण, आ म्हणजे ए बी, ए वन इथे वरते ए वन वन द्यायचं, इथे टू टू द्यायचं. मग डिटरमिनंट कसं सॉल्व्ह करायचं तुम्हाला माहित आहे. नंतर डी एक्स इज इक्वल टू काय असते, सब, सब म्हणजे सी बी, मग वन वन टू टू क्रॉस मल्टीप्लाय आणि डिटरमिनंट सॉल्व्ह करायचा. नंतर डी वाय असते अच्छे मीन्स ए सी, मग ए वन वन टू टू मग डिटरमिनंट सॉल्व्ह करायचा. ओके, डिटरमिनंट सॉल्व्ह करायचा आणि मग त्यावरून तुम्हाला किंवा मग फायनली काय भेटते, बाय युझिंग क्रॅमर्स रूल एक्स इज इक्वल टू काय असते डी एक्स अपॉन डी, हे व्हॅल्यू फिक्स आहे हे लक्षात ठेवायचं. वाय इज इक्वल टू काय असते डी वाय अपॉन डी, त्यामध्ये जस्ट डिव्हिजन करा. ओके, सिम्प्लिफाय करा आणि अशा पद्धतीने तुम्ही क्रॅमर्स रूल व्हेरी इझिली सॉल्व्ह करू शकता. आय होप सो तुम्हाला लक्षात आलं असेल, फक्त कोडवर्ड लक्षात ठेवा. एक दोन वेळा हा व्हिडिओ पुन्हा पहा. ओके, नाही समजलं तर मला फोन करा, एक क्वेश्चन तुम्हाला या बेसवर देणार आहे, ते तुम्ही सॉल्व्ह करायचं आणि मला व्हॉट्सअपवर सेंड करायचं. आणि आपले व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडत असतील, आय होप सो आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू सो मच अँड टेक केअर.